मी निकिता मनोज कुमार पाटील चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला चना डाळीची व कैरीची चटणी, तोंडी लावायची चटणी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत. तर चला बघूया. आंब्याची आंबानी चना डाळीची चटणी बघणार आहोत. तर ही आहे भिजवलेली, 4 तास भिजवलेली चना डाळ आणि आपण घेतलेली एक कैरी. एवढी कैरी लागणार नाही, अर्धी कैरी लागेल. हे आहेत लसूण पाकळ्या 2-3 आणि ह्या अद्रकाचा तुकडा आणि तुमच्या चवीनुसार म्हणजे आपल्या म्हणजे अकॉर्डिंग टू हिरवी मिरची आहे ही. ही टेस्टसाठी जिरे आणि आलं आणि जिरे हे हेल्थला चांगलेच असतात, कारण अँटीऑक्सिडंट पोटासाठी पण चांगलं असतं, तुम्हाला माहीतच आहे. आणि हे आहे थोडंसं लाल तिखट आणि मीठ. तर प्रथम आपण डाळ खलबत्त्यातच वाटून घ्यायची आहे. वाटून घेत याच्यावरचे आपण असं साल काढायचे आहे आता आणि खिसून घ्यायचा. अर्धा कैरी आपण खिसून घेणार आहोत. आता हे आपण यात टाकून घेऊयात आणि वाटूया. यात आपण आता हिरवी मिरची आणि मीठ. तुम्ही आपलं बारीक मीठ पण वापरू शकता, माझ्याकडे खडा मीठ आहे म्हणून मी खडा मीठ वापरत आहे. हे सर्व जिनस आपण यात टाकून घेऊया. हे पाहू शकता तुम्ही, पाहू शकता. तर हे सर्व आपण बारीक एकदम वाटण करून घेऊया. इतकं पण बारीक नाही, मोठं करून घेऊयात. ते आपलं वाटण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मोठं. आता यात आपण किसलेली कैरी टाकणार आहोत. हे बघू शकताय आंबा किती हिरवागार दिसतोय आणि आतनं थोडासा पिकलेला आहे. आपल्याला एकदम हिरवा हिरवागार पाहिजेत, पण आता चला चालतंय. हे पण ह्याच्यात टाकून आता मिक्स करायचं व्यवस्थित आणि आपण याला आता तडका पण देणार आहोत. एकदम चवीला मस्त भन्नाट लागते, एकदा नक्की ट्राय करा. चला तर आपण हे आता मिक्स करून घेऊया आणि याला तडका पण मारायचा आहे. ते कसा करायचा बघतच आहोत आपण. याला आता आपण तडका लावणार आहोत. तुम्ही बघू शकता हे आपली तयार झालेली आहे चटणी. आंबाची म्हणजे कैरीची चटणी तयार झाली. माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे चटणी बघून. आता आपण याला तडका देणार आहोत, तुम्ही बघू शकता. आता आपण प्रथम 1 चमचा कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात आपण कढीपत्ता टाकायचा आहे. नंतर मोहरी, जिरे आणि चिमूटभर हिंग. तुम्ही बघू शकता ही पहा आपली तयार झालेली आहे. आणि यात थोडीशी आपल्याला साखर टाकायची आहे, थोडीशी म्हणजे 1 चमचा साखर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता हे 1 चमचा साखर टाकायची आहे. तुम्हाला जर थोडी आंबट गोड जास्त पाहिजे असेल तर 2 चमचे पण साखर टाकू शकता तुम्ही. आता हे फोडणी आपण ह्या याच्यावर ओतून घेऊया. यात आता आपण ही तुम्ही बघू शकताय तडका ओतून घ्यायचा आहे. मस्त वास येते. तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. हे बघा आंबा कैरीची चटणी मस्त लागती, तोंडी लावायला बी आणि चपाती किंवा भाकरी सोबत खायला पण छान लागती. कोणकोणते जास्त जण तोंडी लावतात. आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज कमेंट.